प्रकाशाच्या झोतात राहण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड करणारे लोक आपल्या भोवती वावरताना नेहमीच दिसतात, पण त्याच वेळी एखादा कलेच्या मस्तीत जगणारा सच्चा कलावंत येऊन आपल्याला भेटला असतं तर कोणाला आनंद आवडणीय असतो. आमचे मनोहरराव नवे भाऊसाहेब दर्वे हे यापैकीच एक गुलफा वेगळे कलावंत. संगीतातली सिद्धी जोपर्यंत कंठगत होत नाही तोपर्यंत प्रसिद्धीची हाव हवीच कशाला असा सरधोपटणी पाठ विचारणारे मनोहरराव त्यांना जर म्हटलं की नादात गुंग सीजे शब्दात सांग काही तर तुम्हाला म्हणते ते काय उत्तर देतील. ते म्हणतील पहा बोलाय बिलायला नका बोलव गायला सांगा मी देतो न्या. भाऊ परिस्थितीचे नोकरीचे वयाचे सारे व्याप आणि अडथळे पार करता करता गेली जवळजवळ 50-55 वर्ष तुम्ही संगीताची निष्ठेनं साधना करता आहात. याच्या पाठीमागे कोणतं तरी प्रेरणास्थान कोणतं तरी स्फूर्तीस्थान असायलाच पाहिजे. कोणत्यातरी गुरुचं ऋण मानण्यात तुम्ही आनंद मानत असला पाहिजे. जरा सांगाल का थोडंसं काय. अहो प्रेरणेश योग कसं आम्हाला आमच्या लहानपणी आमच्या आई वडिलांकडून आमच्या म्हणजे हो मी आणि माझे बंधू पद्माकर बर्वे ते सध्या पुण्याला असतात ते पण उत्तम गायक कलाकार आहेत. आम्हाला आमच्या लहानपणीच आम्हाला प्रेरणा मिळाली आमच्या आई वडिलांकडून. संगीताचा वारसा दिला त्यांनी आम्हाला. आमचे ज्येष्ठ बंधू त्यांनी आमच्यासाठी आमचा हा गाण्याचा कल पाहून बालगंधर्वाच्या नारायणराव व्यासांच्या रेकॉर्ड सांगितला. तुम्हाला सांगतो नारायणराव व्यासचं गाणं ऐकलं मी बेहद खुश झालो. काय त्यांची जी डौलदार गायकी सुंदर बोलताना ढंगदार पल्लेदार ताना चिजांची मनोवेदक बांधणी आणखी चिजा काय अप्रतिम म्हणतात ते सुंदर लयकारी समोर येण्याची पद्धत इतकी आकर्षक सुंदर आवाज मी तर अगदी भारावून गेलो त्यांचं गाणं. त्यांच्या गाण्यानं माझ्या म्हणजे जीवनामध्ये मला एक काहीतरी सुंदर कलाटणी मिळाली. मी प्रत्यक्ष जरी त्यांची सेवा केली नाही तरी अप्रत्यक्ष रीतीने श्रवणभक्तीने मी त्यांची सेवा केली आणि त्या अर्थाने ते खरोखरच माझे गुरु आहेत. तुम्ही आता इतक्या वेळ नारायणराव व्यासांच्या विषयी सांगितलं आणि हो तुम्हाला म्हणून दाखवा. हो नाही मी तुम्हाला लहानपणीच कधी काय झालं मी जेव्हा त्यांच्या रेकॉर्ड ऐकल्या ना ते मी अगदी बेहूब तसंच म्हणत होतो. माझा आवाज खूप चांगला होता त्या तेव्हा. मी आता तुम्ही मला म्हणाल सांगताय का ग कुठं म्हणू मी आता दादरा बाजी श्याम सुंदर मदन मोहन श्याम सुंदर मदन मोहन श्याम मदन मोहन श्याम सुंदर मदन मोहन श्याम Oh,
नारायणराव व्यासांचा गुरु म्हणून तुम्ही उल्लेख केलात, नारायणराव व्यासांची गायकी तुम्ही आत्मसात केलीत म्हणूनही सांगितलं, पण एक विचारू का भाऊ, तुम्ही आणि तुमचे शिष्य ज्या वेळेला गाताना त्यावेळेला मधून मधून आम्हाला जरा ग्वाल्हेर गायकीचा तोंडवळा दिसतो न कळत, हे कसं काय? हो, म्हणजे त्याचा असा आहे की मी नारायणराव गाण्याचा जरी बेस ठेवला माझ्या गायकीमध्ये, तरी मग मला पुष्कळ गायक कलाकारांचं गाणं ऐकायला मिळालं. त्यात ग्वाल्हेरचे कृष्णराव पंडित, त्यांच्या बोलतानाचं म्हणजे खरोखरच एक वैशिष्ट्यपूर्णच बाई म्हणजे बोलताना म्हणायचे ते खासियत होती त्यांची बोलताना. त्या बोलताना मी तुम्हाला थोडस म्हणजे गायकीची तुम्हाला कल्पना येईल. काम जाने न दूंगी दादा दिन दिन दादा जाने न दू म्हणजे म्हटलं तर अनेक गुरु आणि म्हटलं तर कोणीच नाही, थोडक्या प्रमाणात म्हणजे एकलव्यासारखंच तुम्ही केलं. पण हे सगळं करत असताना मला एका गोष्टीची जाणीव होते, खरं आनंदी वाटतं, की अशा रीतीने जे संगीताची साधना करतात किंवा कुठल्याही विद्येची साधना करतात ते लोक थोडेसे कृपण असतात. घेतलेली विद्या स्वतःजवळ शक्य तितके ठेवायची, कारण त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवलं जातं. पण तुम्ही तसं काही केलेलं दिसत नाही, कशा करायचं? पण तुम्ही उलट जे काही तुम्ही कमळत ते आपल्या शिष्यांना अगदी दामाजी पंतासारखं कोठार मोकळं करून दिलं. खरोखरच तुमचे शिष्य भाग्यवान आहेत. अशा भाग्यवान शिष्यांच्या मला नावं तर कळू त्यात थोडी. तसा म्हणजे मी पुष्कळांना मार्गदर्शन केलं. आता पहा, कलकत्याला श्रीकांत भाकरे आहेत, नागपूरचे रेडिओचे वसंत अंधारे, गोपाळ कौशिक, त्यानंतर इंदोरला उषाबाई तांदोरकर म्हणून आहेत, हे मुंबईला कुंदा जोशी म्हणून आहेत, त्या पण रेडिओ कलाकार आहेत. आणि मग या दोघी जणी आहेत शेवटी ऐकलं ना, माधवी आणि कल्याणी, रक्ताचं कन्या हे नातं विसरलेले दिसतात भाऊ. तुमची ओळख जी आम्हाला करून दिली ती संगीतातल्या नात्याने की शिष्या म्हणून, आता त्याच्या मागे काय हेतू आहे फक्त भाऊच जाणे. पण द फॅक्ट रिमेन्स, तुम्ही मुली आहातच. तेव्हा मला एक प्रश्न विचारा असं वाटतो इथे, कारण आपण जर जुनं वाचायला लागलो तर पुष्कळ वेळेला असं दिसतं अहो द्रोणाचार्यांनी सुद्धा केलं, अश्वत्थामाला वेगळं दिलं, बाकीच्यांना कौरव पांडवांना दिलंच नाही. ते असं तुमच्या बाबतीत काही घडलं का की भाऊंनी तुम्हालाच फक्त दिलं आणि शिष्यांना दिलं नाही? आमच्या बाबतीत आणि शिष्यांच्या बाबतीत कधी भेदभाव माझ्या वडिलांनी कधीच केला नाही. उलट पक्षी काही चिरागदी खास शिष्यांना शिकवायच्या आणि आम्हाला त्यांना वेगळ्या शिकायला आम्हाला खास शिकवायच्या लकबीच्या, असा सुद्धा कधी त्यांनी भेदभाव केलेला नाही. आणखीन उलट तुम्ही म्हणेन की मुली म्हणून त्यांनी आम्हाला नेहमीच जास्तच बंधनं टाकली आमच्यावर. म्हणजे लहानपणी शाळेत सहलीला जायचं नाही, काही खाण्यापिण्यावर बंधनं टाकली, हे असं जास्त बंधनं आमच्यावर होती. आणि इतरांना शिकवताना नेहमी ते पुष्कळ वेळ अगदी घडायचं बंधन न टाकता नेहमी शिकवायचे. आणि त्याच्यानंतर तोच दुसऱ्या दिवशी जर राग आम्ही त्यांना म्हटलं की भाऊ आम्ही आता हा राग म्हणून दाखवतो तर आता शिकवता का, तर ते म्हणायचे तुम्हाला शिकवायला कशाला पाहिजे, गाणं हे श्रवणाने येतं. तुम्ही काल काय करत होता? मी काल त्या कुंदा जोशीला उषाला मी राग तो शिकवत होतो, तुम्ही नाही ऐकला का तो? तुम्ही मला तसाच्या तसा म्हणून दाखवा. म्हणजे उलट पक्षी आम्हाला हे आणखीन एक शिक्षाच होती की ते नीट प्रामाणिकपणे ऐकलं पाहिजे आणि दुसऱ्याशी त्यांना तसाच्या तसं म्हणून दाखवता आलं पाहिजे. आणि गाणं हे संस्काराने आणि श्रवणाने येतं असा हा त्यांचा नेहमीचाच म्हणजे ठाम मत होतं हे त्यांचा, आणि अनुभव पण होता, कारण त्यांना श्रवणाने आणि ह्यांनी चालं गाणं स्वतःला, त्यामुळे त्यांचाही तोच निर्णय होता. आणि त्याचप्रमाणे घडा त्यांचं एक म्हणजे ॲज अ शिक्षक म्हणून त्यांचं एक फार स्पेशालिटी सांगता येईल की त्यांनी कधीही घड्याच्या काट्याकडे पाहिलंच नाही शिकवताना. त्याचा शिष्यांना खूप त्रास व्हायचा, आम्हाला नाही झाला, कारण रात्रंदिवस गाणं चालू होतं, तर त्याच्यातच आम्ही आमची शिक्षण पूर्ण केली. सवलत तुम्हाला मिळाली? आम्हाला फक्त ही खूप मोठी सवलत आहे, फार मोठी सवलत आहे. हे तर ठीक आहे, गाणं श्रवणाने येतं तू सांगितलंस, कारण त्यांनी स्वतः तसंच शिकलेलं आहे गाणं. आणि परंतु श्रवण भक्तीने जितकं येतं ना तितकं शिकवून अजिबात येत नाही. पण म्हणूनच मला एक प्रश्न तिला विचारा असं वाटतं भाऊ, की ही गांधर्व महाविद्यालयात गेली, गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा तिने दिल्या, आता हे कसं काय? म्हणजे दोन्हीतली विसंगती जरा थोडीशी सांग. परीक्षा म्हणजे अगदी पीएचडी पर्यंत,
नाही, कारण त्यांचं असं मत होतं की जरी श्रवणाने आणि संस्काराने म्हणजे आम्हाला जे संस्कार सतत मिळत होते घरामध्ये म्हणून गाणं जरी येत असलं तरी शास्त्रशुद्ध रीतीने त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. आणि उद्या तुम्हाला समाजामध्ये वावरायचं आहे गायचं आहे तर तुम्ही त्याचं बरोबर उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे कोणत्याही गोष्टीचं. म्हणूनच मी PhD पर्यंत त्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने परीक्षा देऊ शकले. माधवीकडनं तुम्हाला कसं संगीत शिकवलं गेलं त्याची बरीचशी माहिती मिळाली. खरं म्हणजे कल्याणी तुलाही एक प्रश्न विचारायचा पण तरा थोडासा वेगळ्या रीतीने विचारायचा, कारण सायकॉलॉजीमध्ये PhD केलीस ना तू, त्यामुळे तुला विचारताना मला फक्त एकच सांगायचं आहे उत्तर द्यायच्या आधी तू ठरव की थोडीशी भाऊंच्या पासून दूर जा. भाऊ वडील ते विसर क्षणभर आणि परलक्षी भूमिकेतून भाऊ संगीत कसं शिकवतात, संगीत शिकवण्याचं जरा काही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काही विश्लेषण करता येईल. म्हणजे भाऊंचा संगीताबद्दलचा मानसशास्त्र गाणं शिकवताना जसं आता हिने सांगितलं की शास्त्राकडे त्यांनी लक्ष दिलं पण स्वरातून भाव व्यक्त करण्याकडे त्यांचं खूपच जास्त त्यांनी भर दिला. ते मला नेहमी म्हणायचे निले गाण्यात शिर. आता गाण्यात शिर हे सांगणं खूप सोपं आहे आणि मला जर विचाराल तर गाण्यात किंवा स्वरांमध्ये शिरणं हेच माझं अंतिम ध्येय आहे. इतकं ते माझ्यावर बिंबलं आहे की तू शिरलीस तर तुला मला शिकावं लागणार नाही आणि तू जोपर्यंत स्वरांमध्ये शिरत नाही तोपर्यंत तू किनाऱ्यावर उभं राहून कोरडीच राहशील आणि तुझं गाणं जिवंत होणार नाही. म्हणजे शास्त्रीय संगीत सुद्धा अतिशय भावात्मक आणि उत्कट असं असायला पाहिजे आणि म्हणून गाणं शिकवताना सुद्धा ते मला रागाची प्रकृती समजावून सांगतात की मुलतानी राग कसा आहे, तोडी राग हा विरहाचा आहे किंवा शिवमत भैरव रागामध्ये जे दोन गांधार आहेत त्याच्यामध्ये एक गुढत आहे आत्ताच आम्ही शिकतोय. ते मला सांगतात की त्याच्यात मिस्ट्री आहे, ती मिस्टिक एलिमेंट तुझ्या स्वरातून तो दिसला पाहिजे. नाही जर नुसते कोमल गांधार आणि शुद्ध गांधार लागले तर हा डिफरन्सिएशन इतकं त्याच्यातून भाव तू दाखवता आला पाहिजे. शंकरा शिकवताना तर उदाहरणार्थ मी म्हणून दाखवते ते म्हणायचं की तुझा आवाज वगैरे चपळ आहे ठुमऱ्या वगैरे म्हणतेस ते ठीक आहे परंतु हा वीररसाचा राग आहे त्याच्यामध्ये असा जोर आला पाहिजे. आणि चीज शिकवताना नेहमी म्हणतात की समेवर असं खडकन आलं पाहिजे. लयीत गाण्यामध्ये लयीत गाण्यावर त्याचा फार कटाक्ष आहे तर मी म्हणून दाखवते जरा शिंग सांगायचं म्हणजे गाणं शिकवताना म्हणजे आम्हाला त्याचा लहानपणी अजूनही कधी कधी त्रास होतो. गाणाऱ्याचा चेहरा प्रसन्न पाहिजे ही अट आहे की पण आता मला माहिती नाही लोकांना माझा कसा दिसतोय आणि पण अगदी फार त्यांच्या जीवाचा संताप होतो गाताना जर चेहरा तू सांगताना एक नवीनच गोष्ट सांगितलीस की याच्यावर एक मला प्रश्न विचारा असं वाटतो. तू म्हणलीस की रागाला एक विशिष्ट प्रकृती असते हो आणि असंच असेल तर मग एखादा राग हा एखाद्या गळ्यावरच खुलून दिसेल नाही तर शिकतात सगळेच म्हणजे त्याची सरगम येते त्यांना सगळ्या माहिती असत पण तो त्याच्या सुरात ते शिरलेले नसतात तुझ्या सांगण्याप्रमाणे त्यामुळे तो खुलून दिसत नाही. तेव्हा भाऊ या दोघींना ज्यावेळेला तुम्ही शिकवता
त्यावेळेला यांच्याही गाड्याची प्रकृती तीन बसली असेल, जात पहिली असेल, प्रश्नच नाही. मग आम्हाला जरा प्रात्यक्षिकाने दाखवा ना की काय आहेत त्यांच्यात फरक आणि कसं तुम्ही त्यांना शिकवलं. हो का ग माधवी, तू कोणतं म्हणते, तू आपलं हमीर म्हणते का? हमीर म्हण, इथं गळा मेहनती गळा आहे, त्या दृष्टीने मी हमीर राग, त्या दृष्टीने म्हणजे तिला येत नाही अशातला भाग नाही, पण मी त्या दृष्टीने मी तिला गळ्याच्या दृष्टीने कसा शिकवायचा ते म्हणून दाखवलं. गोरख कल्याण शिकवला होता मध्यंतरी, म्हणून दाखवतो का नाही. हा ती भाऊंनी चिजाई बांधल्यात नाही, दोन्ही होतील का. Ah.
शिक्षक या नात्याने मला आज पहिल्यांदा कळलं की शिकवताना विद्यार्थ्याची भूमिका पाहावी लागते, काय त्याला झेपेने पाहावं लागतं आणि त्याप्रमाणे द्यावं लागतं. याच्यानंतर मला तुम्हाला एक प्रश्न विचारा असं वाटतं की एक काळ असा होता की ज्या वेळेला तराणा म्हटलं म्हणजे नागपूरमध्ये तराणा आणि मनोहरराव बर्वे हे एक गमक ठरून गेल्यासारखं होतं. पण आजकाल मात्र तुम्ही तराणा गाताना फारसे दिसत नाही, त्याच्याऐवजी तुम्ही आजकाल जरा भजनाकडे जास्त वळलेले दिसतात. खरं म्हणजे आम्हाला दोन्ही ऐकायची इच्छा आहे आणि त्यामुळे अशी विनंती करावीशी वाटते भीतभीत की तुम्ही गाल का. आता तुम्ही म्हणाल अशी विनंती का करता, त्याचं कारण आहे थोडंसं, एक मिनिट. आणि ते कारण असं की या दोघी जणी शिष्या गायला लागल्यापासून तुम्ही तसं म्हणाल तर थोडेसे मैफिली जगतापासून दूर दूर जात चाललेले आहात. आणि नुकतंच असं ऐकलंय की तुम्ही रेडिओलाही कळवून दिलेत म्हणे की याच्या पुढे मी गाणार नाही. खरं आहे, विचित्रच आहे ते. म्हणजे हे माझी मला वाटतं ही अगदी सॉलिटरीच केस असेल की मी आपणहून व्हॉलेंटिअरली मी लिहून दिलं की मग मला आता वाजत असते. पण या गायला लागल्या मी तेव्हापासून मी म्हटलं यांना आता वगैरे मी आम्हाला दोन्ही ऐकून दाखवा तराणा. मी म्हणतो मी तराणा पण आता खूप वर्ष झाली हो आता भैरवी भैरवी तर म्हणून सू कर सू लावलं म्हणलात तुम्ही. मी खूप दिवसात गायलो नाही म्हणून अजूनही त्या तरण्यात जसा जोर आहे जसा होता पूर्वी. आणि भाऊंचं खरोखरच आतापर्यंत बऱ्याच गोष्टी पाहिल्या भाऊंच्या आपण, की स्वतःवर निर्भर राहून स्वतःच्या ग्रहणशक्तीवर निर्भर राहून कुणाच्याही कडे प्रत्यक्ष मार्गदर्शनानं दर्शन घेता स्वतःहून गाणं शिकलेले भाऊ, शिष्यांना आपल्याजवळ काही न ठेवता
सारं सारं शिष्यांना दामाजी पंथाच्या कोठारासारखं देणार आहे भाऊ. पुन्हा हे सगळं देत असताना अपेक्षा कसलीच नाही, धनार्जन तर केलंच नाही, म्हणजे कदाचित घरी मराठं भांडणंच झाली असते. असे भाऊ इव्हन एवढंच नाही तर ज्या वेळेला त्यांच्या शिष्या गायला लागल्या, स्वतंत्र गायला लागल्या, त्यावेळेला त्यांनी एक वेगळंच दृश्य दाखवलं की ते स्वतःहून पडद्याआड गेले, रेडिओवरनं सुद्धा ते निवृत्त झाले. असे संगीतातला वानप्रस्थाश्रम स्वीकारणारे भाऊ, ही सारी झाली त्यांची संगीतातली रूपं, एका गवयाची रूपं. परंतु याहीपेक्षा एक रूप मला वाटतं फार मोठं आहे, की जे रूप मला सांगितलंच पाहिजे, जे सांगितलं नाही तर मुलखा वेगळा माणूस पण सिद्धच होणार नाही. आणि खरंच मी एकाही अक्षराने एकाही शब्दाने जास्त अतिशयोक्ती करत नाही. 35 वर्ष मोजून तब्बल 35 वर्ष हा ग्रस्त अकाउंटंट जनरलच्या एजीच्या ऑफिसात आकडेमोड करत बसला, कुणाचं पेन्शन कुणाचं प्रमोशन. ह्या आकडेमोडींनी साधारणपणे उत्साही माणसं सुद्धा गारठून जातात, गोठून जातात. भाऊंच्यावर कसलाही परिणाम झाला नाही, एजीचं वारं गेलंच असेल ना तर फक्त त्या केसावर. बाकी वृत्ती आणि त्यांचा तो हसता खेळता भाव हा जसा तसाच आहे. भाऊ इमाने इतबारे सेवा करत नव्हते असं नाही, 5 वाजेपर्यंत एजीची सेवा. पण एक गोष्ट निश्चित करत होते, 5 वाजले की एजीमधनं बाहेर जाताना एजीला मात्र आपल्याबरोबर चिकटून आणू शकत नव्हते ते. तेवढी सावधानता त्यांनी कायम राखली की एजी एजीमध्येच. आणि बाहेर आल्यावर मगाशी कल्याणींनी सांगितलं ना तसं ते नुसते स्वराच्या किनाऱ्यावर वगैरे उभे नव्हते. सूर शब्द आणि भाव यांचं एकजीव रसायन झालेल्या संगीत प्रवाहात रोज आपल्याला झोकून द्यायचं, डुंबायचं आणि मनसोक्त क्रिया करायची. ते मुरावळा जसा असतो ना तसं त्या सगळ्याच्या मध्ये ते मुरले. आणि मुरले किती की आज आपण पाहतोच की ज्यावेळेला गायला लागतात त्यावेळेला कुठलाही सूर असा हिणकस लागत नाही, सच्चा सूर लागतो. त्याचं कारणच ते की ते अजून सुरेल आहेत, सुरेल गातात. त्यांचं ते गाणं पाहिलं किंवा त्यांच्या शिष्यांचं गाणं पाहिलं म्हणजे मला त्या आनंदयात्री बाभो बोरकरांची नेहमीच याद येते. ते भलत्याच अर्थाने म्हणून गेले होते पण मला त्या दोन ओळी या ठिकाणी म्हणाव्या अशा वाटतात. भाऊ तापल्या आहे तारा तोवरी गाऊ नघे गाऊ नघे. आणि माधवी कल्याणी आमुते आमुते प्रेम गुरुपदी राम गुरुपदी राम गुरुपदी राम विस्मृत होऊनी होऊनी विस्मृत होऊनी संसाराती संसाराती विस्मृत होऊनी संसाराती ध्यानी 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 सदा गुरु ध्यानी 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 सदगुरु 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 मला वाटतं त्यांचं गाणं इतकं छान झालंय की ती दुसरी ओळ मला आता म्हणाविषयी वाटते की स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहू नगे ऐकू नगे ऐकू नगे.